मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे. घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात. आता वळसे विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या. सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते कोणाकडे असतील तर ते भाजपकडे आहे. मी सदस्य असताना मला तिथेसुद्धा कुठल्याही प्रकारचं पद नव्हतं. महाविकास आघाडी सरकार जेव्हा फॉर्म झाली तेव्हा इतर नेत्यांच्या जवळच्या लोकांना संधी दिली गेली, पण मला तिथं पद नव्हतं आणि आम्ही कधी तिथं कंप्लेन केली नाही, कारण सुरुवात होते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण संघर्षच करतो. आता अजितदादांनी तो निर्णय का घेतला, राजकीय दृष्टिकोनातून कदाचित तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामध्ये जर त्यांचे आमदार नाही तर त्यांचे नेते हे कुठंतरी कुजबूज करत असतील नाहीतर बाहेर जाण्याची संभावना वाढल्यानंतर कदाचित नेता म्हणून दादांना दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल, कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्या व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं. पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारही येतात आणि सर्व इतर लोक येतात हे वेगळं कुटुंब आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता असं मला तरी वाटतं. दादा तुम्ही तरी असं बोलत असला की अजित पवारांचं कुटुंब वेगळं, तरी सुद्धा बारामतीचं राजकारण जे सगळे बघतात, महाराष्ट्र राजकारण जे सगळं बघतात, त्यांच्यासाठी पवार फॅमिली एक आहे. पवार फॅमिलीमध्ये सध्या 3 खासदार आहेत जे एकट्या बारामतीमध्ये येतात, 2 आमदार येतात, त्यामध्ये एक बारामती येतो आणि दुसरे तुम्ही आहात. त्याच्यामुळे घराण्याशाहीवरती टीका होते आणि पवार कुटुंबावरती एकूणच टीका होते. एक तर टीका करणारे लोक कोण, तर सगळ्यात मोठी टीका करणारे व्यक्ती या देशामध्ये कोण असेल तर मोदी साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत. आता मोदी साहेब एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात. आता वळसे विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या, आता मुंडे साहेबांचं कुटुंबसुद्धा तसं बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून अनेक लोक राजकारणात आहेत. त्याच्याचबरोबर इतरही कुटुंब आपण जर बघत गेलात तर सगळीकडे आपल्याला ह्याच गोष्टी तिथं दिसतील. आणि सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते कोणाकडे असतील तर ते भाजपकडे आहे. तर घराणेशाही हा विषय तेच काढतात आणि नेत्यांना सुद्धा तेच घेतात. त्यांच्या घरामध्ये सुद्धा, त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठलाही इतर विषय दिसत नाही, म्हणून परत एकदा पवार कुटुंबाला पुढं केलं जातं. आता आम्ही म्हणजे अजितदादा घर आणि पवारसाहेब आणि इतर यांच्यामध्ये राजकीय कलह तिथं झालेला आपण सर्वांनी बघितलेला. तिथं 2 उमेदवार होते, लोकांनी आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका तिथं घेतली, सुप्रियतेनं निवडून घेतलं. त्यामुळे मग आता तुम्ही जेव्हा पदाच्या बाबतीत बोलता तेव्हा परत एकदा कुटुंबाला एकत्रित घेऊन बघणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. कसं आहे, लहानपणीपासून सुप्रियाताई आणि अजितदादा भाऊ बहीण म्हणून फार क्लोज राहिलेले आहेत. म्हणजे दादा श्रीनिवास काका असतील यांच्या आणि माझे वडील असतील आणि इतरही जे सर्व आहेत त्यांच्याबरोबर ते राहून सुट्ट्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर नक्कीच ज्या व्यक्तीने लहानपण हे ज्या लोकांबरोबर घालवलेलं आहे तर नक्कीच त्या बाबतीत त्या भावनिक असू शकतात आणि भावनेच्या भरामध्ये आपण कधी कधी काही गोष्टी बोलू जाऊ शकतो. त्यांचा नक्कीच भावनेच्या भरामध्ये प्रयत्न असतो कुटुंब एक राहावं. राजकीय दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जेव्हा आपण आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात तिथं बोललं जातं नाहीतर एक राजकीय भूमिका तिथं घेत असतो आणि आपल्या भूमिकेवर सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा अवलंबून असतात आणि भक्कमपणे भूमिका घेत आपल्या पाठीमागे उभे राहतात तेव्हा मला असं वाटतं की कुटुंब हा विषय तिथं येत नाही. जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून आपण विरोध करतो तेव्हा तो विरोध व्यक्तिगत लेवलला सुद्धा जात असतो. फक्त आपला प्रयत्न एवढाच असतो की खालच्या लेवलला जाऊन कितीही कोण विरोधात असलं तरी त्या व्यक्तीच्या विरोधात काय आपण बोलू नये याची दक्षता नक्कीच आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे.